मित्रांनो, हा ऑगस्ट महिना म्हणजे सिक्वल मूवीचाच म्हणावा लागेल. या महिन्यात 11 तारखेला गदर 2 आणि OMG 2 हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. गदर 2 हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर एक प्रेमकथा या चित्रपटाचा सिक्वल आहे, तर OMG 2 हा ओ माय गॉड या चित्रपटाचा सिक्वल आहे. आणि आता 25 ऑगस्टला आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ड्रीम गर्ल 1 ने बॉक्स ऑफिसवर खूप मोठी कमाई केली होती. या चित्रपटाची कथा आणि सर्व कलाकारांनी केलेला उत्तम अभिनय यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावरती भुरळ घातली होती. आता ड्रीम गर्ल 2 च्या कथानकाचा जर विचार केला तर कथा थोडीफार ड्रीम गर्ल 1 सारखीच आहे. आयुष्मान खुराना याने चित्रपटात करमवीरची भूमिका साकारली आहे. करमवीर हा आपल्या वडिलांसोबत मथुरेत राहत असतो. या दोघांवरती खूप कर्ज असतं. कर्जाच्या ओझ्याखाली दोघेही जगत असतात. यातच करमवीरचे परी नावाच्या एका श्रीमंत बापाच्या मुलीसोबत प्रेम जुळतं. या परीची भूमिका अनन्या पांडे हिनं साकारली आहे. दोघांचीही लग्न करण्याची खूप इच्छा आहे, परंतु प्रत्येक जुन्या हिंदी चित्रपटाप्रमाणे जर 6 महिन्यात घर आणि नोकरी सोडून 25 लाख रुपये जमवू शकला तरच परीसोबत लग्न करू शकतो अशा प्रकारची जाचक अट परीचे वडील ठेवतात. पैशाची जमवाजमव करण्यासाठी पुन्हा करम पूजा बनतो. तो डान्स बारमध्ये काम करतो, सायकॅट्रिक बनतो. पैशासाठी तो कोणकोणत्या अडचणीमध्ये अडकतो, कोणकोणत्या अडचणीचा सामना करतो, ही सगळी गंमत जम्मत जी आहे ना, ती या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. आणि ही सगळी गंमत जम्मत, ही सगळी कॉमेडी बघण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागणार आहे. आयुष्मान खुरानाच्या अभिनयाबाबत प्रश्नचिन्हच नाही, परंतु त्याचबरोबर इतरही कलाकारांनी उत्तम अभिनय केलेला आहे. परंतु नुसरत भारुचाची कमतरता या चित्रपटात आपल्याला जाणवते.